सुप्रीम कोर्ट ने नागपुर जिला परिषद समेत प्रदेश की छह जिला परिषदों में ओबीसी आरक्षण पर निर्वाचित सदस्यों की सदस्यता रद्द करने का 4 मार्च को फैसला सुनाया गया है जिससे ओबीसी की सदस्यता निरस्त हुई है जिससे ओबीसी समाज पर अन्याय हुआ है ओबीसी समाज को न्याय मिले इसलिए सुप्रीम कोर्ट में राष्ट्रवादी कांग्रेस द्वारा याचिका दायर की जाएगी ऐसी जानकारी राष्ट्रवादी पार्टी के जिला परिषद के पूर्व गठ नेता चंद्रशेखर कोल्ले इनके द्वारा दी गई है सुप्रीम कोर्ट ने नागपुर जिला परिषद समेत प्रदेश की छह जिला परिषदों में ओबीसी आरक्षण रद्द करने का फैसला सुप्रीम कोर्ट द्वारा दिया गया है लेकिन सुप्रीम कोर्ट द्वारा दिए गए इस फैसले को बीजेपी पार्टी जिम्मेदार है ऐसा कहते हुए चंद्रशेखर कोल्ले बोले कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी समाज के साथ है साथ ही केंद्र सरकार से ओबीसी जनगणना आयोग स्थापन करे ऐसी मांग भी की जा रही है सुप्रीम कोर्ट दो चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या याच्या संदर्भात जो निर्णय झाला आणि त्याचं राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ओबीसीच्या लोकांचं सदस्यत्व निरस्त केलं आहे आणि यामुळं जो ओबीसीवर अन्याय झाला आहे जे लोकं निवडून आले ते शासनाच्या किंवा निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणेच आम्ही निवडणूक लढलो आणि निवडून आलो लोकांनी त्या भागातल्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला जनप्रतिनिधीचं काम करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि आता जो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्यामुळे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी निरस्त केला आहे तर जे आम्ही ओबीसी बांधव आहेत ज्या विभागाचं नेतृत्व करत आहेत त्या जनतेचा या ठिकाणी त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे या अन्यायासाठी दाद मागण्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो आहे आणि ज्या काही त्याच्यामध्ये जो निर्णय येईल किंवा त्यासाठी लागणारं जे आमचं म्हणणं राहील ते सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही म्हणणार च्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे इकडे आलेत याबद्दल फार फार धन्यवाद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखरजी कोल्हेसाहेब उपस्थित सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे जिल्हा परिषद सदस्य माझे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माझी सभापती त्यानिमित्तानं उपस्थित सगळे राष्ट्रवादी परिवार सन्माननीय दिनेशजी बंग त्या आज अपले या ठिकाणी उपस्थित राहिले आज आपल्याला या विषयाची विस्तृत माहिती सन्माननीय चंद्रशेखर कोल्हेजी यांनी दिली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की गेल्या काही दिवसापासून हा विषय चर्चेत आहे आणि चर्चेत असण्यावर या विषयाचं संपूर्ण ज्ञान घेऊन संपूर्ण अभ्यास करून त्यानिमित्तानं कुठंतरी पुढे जायचं काम त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल सन्मान्य कोल्हेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे बाब आपण पुढे नेऊन राहिलो आहे आणि त्याची पूर्ण माहिती त्यांनी त्यानिमित्तानं सांगितली आपल्याला थोडक्यात बोलायचं तर एवढंच आहे की आरोप प्रत्यारोप आता त्यानिमित्तानं चालू होणारच पण खऱ्या अर्थाने हे जे पाप आहे हे पाप हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि त्यांच्याचमुळे आज ही परिस्थिती सगळ्या पाच सहा जिल्हा परिषद तर जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा येणाऱ्या काळामध्ये आली तर ग्रामपंचायत याच्या आपण जे ओढवली आहे ही त्यांच्याचमुळे ओढवली आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याकडनं जेवढं राहिलं तेवढं करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यानिमित्तानं आम्ही सगळे त्यानिमित्तानं करणार आहोत ओबीसी समाज को न्याय मिले एस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुप्रीम कोर्ट में याचिका दायर करेगी ताकि रद्द व आरक्षण फिर से प्राप्त हो और ओबीसी वर्गो को न्याय मिले कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षेत्रा देशमुख की रिपोर्ट